आता बघूयात काही बातम्या संक्षिप्त स्वरूपात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात दोन प्रमुख उपहारगृह आहेत. या उपहारगृहांच्या परिसरात खाणीचं साम्राज्य पसरलं असल्यानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी असते. तसंच या परिसरात मोकाट कुत्रीही फिरत असतात. त्याचप्रमाणे मुलांना जेवण करण्यासाठी ठिकाण नसल्यानं विद्यार्थी लायब्ररी जवळ खुल्या मैदानात जेवण्यासाठी बसतात तेव्हा त्या ठिकाणी डुकरांचा मुक्त संचार असतो. परंतु विद्यापीठ प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी काही देणं घेणं नाही असं स्पष्टपणे दिसून येत आहे. विद्यापीठातील विविध संघटनांनी नेहमी वारंवार आंदोलन करूनही विद्यापीठ प्रशासन आपल्या कुंभकर्ण झोपेतून जाग होण्यास तयार नसल्यानं देश विदेशातून शिक्षण घेण्यास येणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर विद्यापीठाची प्रतिमा एकीकडे खराब होत आहे तर दुसरीकडे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं आरोग्य राम भरोसे असल्याचं दिसून येत आहे. आम्हाला खायची वगैरे सगळ्यांची चांगली सोय व्हायला पाहिजे. तर तसं न म्हणता जर आम्हाला जर स्वच्छता वगैरे अशी जर दिसली तर तेच आम्हाला आमच्या आरोग्यासाठी चांगलं राहील. पण ही कॅन्टीन बघता तर आम्हाला तर बिलकुल नाही, आम्हाला नाईलाजाने इकडे यावं लागतं. पण जर प्रशासनाने दखल घेतली या गोष्टीची तर ठीक राहील, कारण की आम्हाला तर विलाजच नाही ना इथं आल्याशिवाय. चहा वगैरे नाश्ता वगैरे करायला इथंच यावं लागतं आम्हाला. तर मला असं वाटतं की प्रशासनाने या गोष्टीची दखल घ्यावी, की स्वच्छता चांगली कॅन्टीन वगैरे बांधून द्यावी. इथं काय काय प्रॉब्लेम? बरेचसे प्रॉब्लेम आहे ना सर. हे बघा, इथं कुत्रे वगैरे फिरतात आणि चांगली बसायचं नाही वगैरे नाही, खाली काही नाही आहे आणि कचरा खूप सारा आहे. युनिव्हर्सिटीमध्ये बरेचसे प्रॉब्लेम आहेत पण प्रशासन त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष नाही देते. याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर आम्हाला कॅन्टीनची व्यवस्थित व्यवस्था नाही आहे इथे. बघा तुम्ही, तिथं पाण्याची व्यवस्था आहे तिकडे चुकीचं आहे, तिथे घाण आहे त्याच्याकडे लक्ष देत नाही. त्यांना 2-3 वेळा सांगितलेलं आहे, काही वेळा मोर्चे काढलेले आम्ही, निदर्शनं केले, ते लक्ष देत नाही. नंतर राहिला रिडिंगचा प्रॉब्लेम. तिथे रिडिंगला ते स्वच्छता करत नाही दररोज, त्याचा घाण वास येतो. जिथपर्यंत मुलं अभ्यास करतात तिथपर्यंत अभ्यास होतो. त्याच्यानंतर बाहेर जेवायला बसल्याच्यानंतर आमच्या शेजारी डुकरं असतात, कुत्रे असतात. विद्यार्थ्याला कळत नाही, आपण म्हणजे जनावरांच्या गोठ्यात अभ्यास करतो, जेवण करतो, किती रेडिंग समोर करतो. बाकी इतरही व्यवस्था आहे ती बिलकुल गांभीर्य असते. यांच्याकडे कोणाकडेही लक्ष नाही. आम्ही कित्येक वेळा गेलो त्यांच्याकडे, ते मीटिंग घेतात, आम्ही हे करू ते करू, ते BCOD वगैरे फक्त आश्वासनं देतात. आतापर्यंत काहीच नाही केलं. आमच्या सेंट्रल मेसचा प्रॉब्लेम आहे तोही आणखी सोडवलेला नाही. ते म्हटले आता मागे, म्हटले 6 महिन्यापूर्वी, म्हटले होते 1 महिन्यापूर्वी आम्ही गेलो होतो, म्हटले 1 महिना, आता परवाच्या मीटिंगमध्ये म्हटले 6 महिना. आत्तापर्यंत त्यांनी काहीही केलेलं नाही त्याच्यावर. याविषयी विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक सुहास मोराळे यांना विचारलं असता टेंडर काढण्यात आलं आहे, या महिन्यात प्रक्रिया पूर्ण करून लवकरच हॉस्टेल मेस सह कॅन्टीनचा प्रश्नही मार्गी लावणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. परंतु प्रशासकीय पातळीवर अडकलेल्या या प्रश्नाचं उत्तर लवकर प्राप्त होऊन विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल का हे मात्र कोडं बनलं आहे. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या समोर नुकतंच नव्यानं लंच होम अत्याधुनिक पद्धतीनं बांधण्यात आलेला आहे. या लंच होम मध्ये चांगल्या प्रकारचं सकस दर्जेदार अन्न जेवण मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना, विविध महाविद्यालयातून आलेल्या सर्व अभ्यागतांना या लंच होम मध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं हे अन्न मिळण्यासाठीची आम्ही ई टेंडरिंगच्या माध्यमातून निविदा प्रकाशित केलेली आहे. येत्या काही दिवसांमध्ये जो प्रतिसाद या ई टेंडरच्या माध्यमातून आलेला आहे त्यापैकी खरेदी समितीसमोर हे सर्व प्रस्ताव जातील. त्यापैकी सक्षम असणाऱ्यांना हे लंच होम जे आहे ते चालवण्यासाठी दिलं जाईल. येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला ही सुविधा उपलब्ध होईल. त्याचबरोबर विद्यापीठाच्या परिसरामध्ये असणारे इतरही कॅन्टीन आहेत, विद्यापीठांच्या वसतिगृहामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेस आहेत, त्याही या निविदेसोबत प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत. या सर्वच ठिकाणी चांगले आणि दर्जेदार वेंडर्स मिळावेत यासाठी आम्ही ई टेंडरची प्रक्रिया केली आहे. येत्या काही दिवसांमध्ये या सर्वच ठिकाणी सक्षम असे आम्ही एजन्सी देण्याचा प्रयत्न करत आहोत.